बाबा का म्हणतेस शकुंतले? काय नाहीये कौशले, बहुत दिवसाची आलीस ना। हो बाई, येऊन पाहिलो कशी का तुझी तब्येत आहे म्हणून। माझी तब्येत चांगलीच आहे ना, तू का म्हणतेस? मला काहीच नाही हो, माझे टेन्शन नको घेऊ तू। हो बाई बरोबरच आहे तुझी, तुझी टेन्शन मी काला घेऊ? अरे मी काय म्हणत होतो, उद्यापासून मोबाईल येचाल जाऊन म्हणत होतो। का ते मोबाईल येचाल जातेस? अरे चल ना रिकामा घरीच तर आहे ना, होते काम ना धंदा थोडशे मोबाईल तरी येचून होत्यात। यंदा भाव येण्याचे जास्त आहे, चल आहो तुझा तर। बरं जाऊन, किती वाजता जाऊन? मग जाऊन पहाटेला। अरे पहाटेला नाही, वागरायचे जरा। अरे तर मिळून जाऊन नाही का, दोघी जणी जाऊन का, सात आठ जणी जाऊन ना। कोण येते अजून? येणार आहे ते सुभांगी निर्मली येतो म्हणलं, जाऊन सात आठ जणी। हो जाऊन ना। अरे पण मोबाईल निघालं साहेब ना। निघले नाही? अरे तू कोठी पाहिलीस, टाइम आहे ना, जास्त खाती निघते ते। अरे हो पण वेळ आहे, एका महिना बैताड खोपडा साहेब तू। अरे मग मला तर रोज दिसते ते रस्त्याने जात होता। चल दाखव बरं कुठे आहेत तर। मस्त रस्त्याच्या मेऱ्याला पडून राहतात लाल लाल। अरे चुती आहे, मोबाईल लाल नाही राहत, पिवळे पिवळे राहतात। मग ते लाल लाल का होते? मस्त बाई झोकेच्या झोके झाडाला लागून राहतात ना, खालते पडून राहतात, मस्त बड्या झाड दिसते। अरे त्याचा उन्हाळ्यामध्ये रस काढतात पाय तो झाव घेऊ बसल्यावर। अरे चुती आहे, ते पळसाचे फुलं होत, तुका त्याला मोबाईल समजत होतीस, बहुबई आहेस तू, तेवढंसा नाही समजत का तुला? ते झाव बसल्यावर ते वार त्याचा वारावल्यावर त्याचं पाणी करून पे, ते झाव बसल्यावर सरबतावाने। तुझ्या अंगात जर गरमी गिरमी असेल ना, पुरी निघते, पुरा थंडावा पाडते। हो का? मग बाई हो का करतेस अजून? आणि मोबाईल येचाल चल म्हणतेस मला, बैताड खोपडे। होय बाई, आणि त्या सात आठ बायाली तशीच सांगलीस का मग मोबाईल येचाल चला म्हणून? हो ते आता तयारही होते यायला, पण त्याही बाई आहेत का, त्याला का समजे नाही का, निघले आहेत नाही निघले आहेत का, टाइम आहे पक्क्या आहे पद बया बाई आहेत करते। थांब बस थोड्या वेळ चहा तरी मांडतो। नको मांडू स्वच्छ आधी, असं सकाळपासून कितीक वेळ पेऊ, दोन चार घरी झाला। दोन चार घरी म्हणजे कोटी कोटी आहे। अयज मस्त सकाळपासूनच फिरत आहो, पण कोटी त्या मोबाईल चला म्हणून बाईला सांगायला नव्हतं गेलो काय, त्याने पाजले त्याच्या त्याला वाटलं असेल मोबाईल चला म्हणते, फायदेवाली बाई आहे म्हणत असतील, चहा पाजून टाकले। पण त्याला थोडक्यात माहित आहे का मोबाईल निघाला साहेब? हो म्हणूनच नाही का, नको मांडू, राहू द्या। बरं माझी साखर वाजते ना, मला का करायचं आहे, नाही तशी हुशार आहेस तू। हो घे तूही कमी चालू नशेस, का केलो मी? नाही तुला नाही म्हणतो, पण तो तुझा नवरा आहे ना प्रभाकर, त्याची गोष्ट करतो मी। का झालंय बाई, त्या दिवशी बरमपुरीला भजे चारायला नेलं नाही का हॉटेलामध्ये? आता भजे गिजे खाल्लं ना, प्लेटामध्ये जो रसा वाजला होता ना त्या भज्यावर दिलेला, तो एका प्लास्टिकमध्ये बांधून आणलं ना गावी, आणि त्याच्यावर घरी येऊन जेवला। म्हणजे एवढा कोणी हुशार राहील का? का सांगतेस? अरे हो ना, मी स्वतः आपल्या डोळ्यानं पाहिलो ना। हो डोळ्यानंच पाहिजे, कानांना नाही पाहिजे, पण तू काही नको सांगू, तू आता उरपाटी बोलतेस, तू उरपाटी बोलत आहेस, कायच्या बाई सांगतेस? हो घे जाऊ दे एवढी होस्त, तेवढ्या वेळची उभी आहो बाई, काही बसाल तरी दिलीस का खुर्ची गिरची आणून? अरे हो थांब आणून देतो, आठवणच नाही राहिली बाई। राहू दे कावका, ते एवढ्या वेळची उभी ठेवलीस ना, आता आणलीस ते खुर्ची, मी नाही बसत फुट, राहू दे तुझा कावका, जातो मी आपल्या घरी।